श्री गणेशाय नमः। आपल्या घरातील प्रथेप्रमाणे ज्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे असेल त्या दिवशी संध्याकाळी उत्तर पूजा करावी। यावेळी स्नान करून सोवळे किंवा स्वच्छ धृत वस्त्र नेसून कपाळाला अक्षता लावून पूजेला आरंभ करावा। पुढील तीन नावांचा उच्चार करून आचमन करावे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। पुन्हा एकदा आचमन करावे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। त्यानंतर उजवा हात धुवून हात जोडावे व पुढील नावांचा उच्चार करावा। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। हातात अक्षता घेऊन हात जोडावे व पुढील प्रमाणे देवादिकांना वंदन करावे। श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, श्री उमा महेश्वराभ्यां नमः, श्री शची पुरंदराभ्यां नमः, माता पितृभ्यां नमः, इष्ट देवताभ्यां नमः, कुल देवताभ्यां नमः, ग्राम देवताभ्यां नमः, स्थान देवताभ्यां नमः, वास्तु देवताभ्यां नमः, सर्वेभ्यं देवेभ्यं नमः, सर्वेभ्यं ब्राह्मणेभ्यं नमः, निर्विघ्नमस्तु। उजव्या हातात पाणी घेऊन पुढील संकल्प म्हणावा। तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च कर्णं चैव सर्वं विष्णुमयं जगत। एवं गुण विशेषण विशेषतायां शुभ पुण्यतिथौ। तुम्ही म्हणायचं हे मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्तर्थ श्री पार्थिव महागणपति देवता प्रीत्यर्थम अद्य पश्योपचारे उत्तराराधनम महं करीषे। असं म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे। पुन्हा तामणामध्ये पाणी सोडावे। तन्नादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं करीषे। हात जोडून गणपतीचे स्मरण करायचे आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन् महागणाधिपतये नमः, निर्विघ्नं कुरु। यानंतर गणपतीची पुढील प्रमाणे पंचोपचार पूजा करावी। प्रथम देवाला गंध लावावे। श्री पार्थिव महागणपतये नमः, विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। देवाला अक्षता वहाव्या। श्री पार्थिव महागणपतये नमः, अलंकारार्थे अक्षतं समर्पयामि। पुढील मंत्राने गणपतीच्या अंगभूत असणाऱ्या रिद्धिसिद्धींना हळद कुंकू वहावे। श्री रिद्धिसिद्धेभ्यां नमः, हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। त्यानंतर देवाला शेंदूर अष्टगंध गुलाल इत्यादी वहावे। श्री पार्थिव महागणपतये नमः, सिंदूरं परिमल द्रव्यं च समर्पयामि। त्यानंतर दुर्वा व विविध फुले तसेच हार देवाला वहावा। श्री पार्थिव महागणपतये नमः, पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि, दुर्वाङ्कुरं समर्पयामि, पुष्पमालां च समर्पयामि। त्यानंतर उजव्या हाताने उदबत्ती ओवाळावी व डाव्या हाताने घंटा वाजवावी। श्री पार्थिव महागणपतये नमः, धूपं दर्शयामि। त्यानंतर उजव्या हाताने निरंजन ओवाळावी व डाव्या हाताने घंटा वाजवावी। श्री पार्थिव महागणपतये नमः, दीपं दर्शयामि। त्यानंतर देवासमोर पाण्याने चौकोन काढावा, मग त्यावर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून त्याभोवती पाणी फिरवून हात जोडावे।
श्री पार्थिव महागणपतये नमः गुड़खाद्य नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। पुन्हा नैवेद्य भोवती पाणी फिरवून हात जोडावे। नैवेद्यामध्ये पानीयम समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। त्यानंतर पुढील मंत्राने चार वेळा तामणामध्ये पाणी सोडावे व नंतर देवाला फूल आणि गंध वाहून नमस्कार करावा। उत्तरा पोषणम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम समर्पयामि, आचमनीयम समर्पयामि, करद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि। त्यानंतर देवासमोर विडा, दक्षिणा, फळ इत्यादी ठेवून त्यावर पाणी सोडावे। श्री पार्थिव महागणपतये नमः मुखवासार्थे पूगीफल तांबूलम खर्जुरे फलम यथा संपादित फलम दक्षिणांचं समर्पयामि। त्यानंतर कापूर लावून उजव्या हाताने ओवाळावा व डाव्या हाताने घंटा वाजवावी। श्री पार्थिव महागणपतये नमः कर्पूरातिक्य दीपं दर्शयामि। त्यानंतर आरती करावी आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून झाल्यानंतर हातातील फुले घेऊन स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी आणि नंतर हातातील फुले देवाला वाहून साष्टांग नमस्कार घालावा। श्री पार्थिव महागणपतये नमः प्रदक्षिणा पूर्वक नमस्कारम समर्पयामि। त्यानंतर हातामध्ये गंध, अक्षता व फूल घेऊन हात जोडावेत व पुढील मंत्राने देवाची प्रार्थना करावी। यन्मया चरितं देव व्रतमेतत् सदुर्लभं त्वत्प्रसादद् गणेशं त्वं सफलं कुरु सर्वदा कार्यमे सिद्धमायातु पूजिते त्वयि धातारि विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यता परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे रूपं देहि जयं देहि यशों देहि द्विषों जाहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे। श्री पार्थिव महागणपतये नमः प्रार्थना पुष्पं समर्पयामि। हातातील गंध, अक्षता व फूल देवाला वाहावे। उजव्या हातावरून तमणात पाणी सोडावे। अनेन कृत पंशोपचार हे उत्तराराधेन श्री पार्थिव महागणपतिः प्रियताम नमः। यानंतर दोन वेळा आचमन करावे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। त्यानंतर तीन वेळा विष्णु स्मरण करावे। ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः। यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी श्री गजाननाला गंध, अक्षता व फूल वहावे। सुवासिनींनी हळदी कुंकूही वहावे। गणपतीची मनोभावे प्रार्थना करावी आणि त्यानंतर श्री गणेशाजवळ शिदोरी म्हणजेच दही, पोहे, मोदक व करंजी इत्यादी ठेवावे। मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी हातामध्ये अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणून अक्षता देवावर वहाव्यात आणि हात जोडावे। यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् इष्टकामं प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च। असे म्हणून अक्षता वाहिल्यावर मूर्तीचे आसन किंवा पाट किंचित हलवावे। पाठ किंवा आसन हलविताना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणावे। त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून श्री पार्थिव महागणपतीची मूर्ती तसेच
महागणपतीच्या तीनही सुपाऱ्यांचे विसर्जन करावे। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु।